ब्रिटिश नागरिक अस्टेन वेंकटेश नाग पेरम्बटरू उम्र 36 को हिंदी व मराठी भाषा नहीं आती थी, इसीलिए कई लोग उसकी बात समझ नहीं पा रहे थे। वह अंग्रेजी में अपने बात कह रहा था लेकिन कोई भी वह समझ नहीं पा रहा था। तब शहर यातायात पुलिस ने अतिथि देव भव की संकल्पना साकार की। 18 अगस्त की दोपहर में इंदौरा यातायात पुलिस विभाग के निरीक्षक अजय कुमार मालवीय जब अपने कार्यालय पहुंचे तो उनकी नजर ब्रिटिश नागरिक पर पड़ी। उसकी अंग्रेजी भाषा कोई समझ नहीं पा रहा था। तब अजय कुमार ने उसे आत्मीयता के साथ बात की और जानकारी ली। ब्रिटिश नागरिक ने बताया कि दिल्ली की ओर जाने वाली सड़क के बारे में वह पूछ रहा है, उसे कोई मदद नहीं मिल रही है। वह लंदन का रहने वाला है। उसके पिता वेंकटेश नागा पेरम्बटूरी तमिल नागरिक थे। 12 जून 2019 को उसके पिता वेंकटेश का लंदन में देहांत हो गया। अपने पिता की इच्छा के अनुसार वह 4 अक्टूबर 2019 को उनके धार्मिक विधि पूरी करने के लिए लंदन से मुंबई आए। 19 मार्च को पिता वेंकटेश के गांव गुंटूर आंध्र प्रदेश पहुंचे थे। 12 अगस्त को बस से निकले तो बस में उसका सारा सामान चोरी हो गया। उसने गुंटूर में चोरी की शिकायत दर्ज कराने की कोशिश की लेकिन मदद नहीं मिली तो वह दिल्ली के लिए पैदल ही निकल पड़ा। My name is Austin Nagar. I'm basically from a London citizen and my father was an Indian. I came in India on October 4th of last year and I've been performing some ritual rites for my father because he expired last year. And I've been stuck in Gudur in Andhra Pradesh for almost 5 months because of this COVID lockdown. And after that I started on the 12th of August from there and I lost my baggage in Gudur. So I did not got any support from the police or any people over there. I just met Ajay Kumar Malviya sir. He is the senior inspector of that place, and he made me all the arrangements where I'm traveling right now happily to New Delhi, where I need to reach my embassy. And he made all the arrangements and all his group like Rahul, Devender, and Ajay Malviya sir. They're very good and very nice. Heartfelt salute to them. Thank you. Dinank 18 August roji. संध्याकाळी आम्ही पेट्रोलिंग करून इंदोरा परिमंडळ वाहतूक इथे आलो होतो। तर त्यावेळेस चौकामध्ये एक गृहस्थ दिल्ली जाणाऱ्या हायवेचा पत्ता विचारत होता, दिल्ली हायवे कुठे जातो म्हणून। तर आम्ही त्यांना विचारले की तुम्ही कशाला पत्ता विचारता, काय तुमचा काय उद्देश काय वगैरे काय। तर मग त्यांनी सांगितलं की मी पायदळ आलेलो आहे आंध्रमधून आणि मी असा ब्रिटिश नागरिक आहे आणि मला एम्बेसीसाठी दिल्लीला जायचं आहे। तर मी त्याला ऑफिसमध्ये नेलं त्यांना आणि पूर्ण विचारपूस केली। तर त्यांनी सांगितलं त्यांचं नाव आहे ऑस्टिन वेंकटेश नागा पेरम्बटूरी। यांचे वडील तमिल इंडियन होते, भारतीय तमिल, आणि इंग्लंडमध्ये त्यांनी ब्रिटिश महिलेशी लग्न केलेलं होतं। सदर गृहस्थ 37 वर्षाचे आहेत आणि त्यांचे वडील 12 जून 2019 लंडन येथे मरण पावले। त्यांनी धार्मिक विधी करण्यासाठी हे भारतामध्ये 4 ऑक्टोबरला आले। त्याच्यानंतर ते भारतामध्ये धार्मिक स्थळी भेट देत देत वाराणसी, अमृतसर, कटरा, वैष्णोदेवी, गोवा, मंगळोर, मदुराई असे विविध मंदिरांना भेटी देऊन 19/3/2019 गुडूर आंध्र प्रदेश येथे पोहोचले होते। त्याच्यानंतर 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यामुळे सुमारे 3 ते 3.5 महिने ते क्वारंटाईन राहिले होते आणि 12 ऑगस्टला त्यांनी गुडूर येथून गुंटूरकरता निघाले होते आणि नंतर त्यांना दिल्ली जायचं होतं। त्या दरम्यान त्यांची जी बॅग होती ती चोरीला गेली। त्याच्यामध्ये त्यांचं सर्व साहित्य होतं, पासपोर्ट होता, व्हिसा होता, मोबाईल होता, पैसे होते, कॅमेरा होता। त्यांनी प्रयत्न केला, ते त्यांची कंप्लेंट कुणी घेतली नाही किंवा त्यांना कुणी सहकार्य केले नाही। त्यांना भाषेचीसुद्धा अडचण होती, ते त्यांना इंग्रजीशिवाय कोणती भाषा येत नव्हती। म्हणून त्यांनी शेवटी ते पायी निघाले आणि पायी ते दरमजल करीत परवाला नागपूर येथे पोहोचले। नागपूरला आल्यानंतर त्यांनी इथे चौकशी केली पण पैसे नसल्यामुळे त्यांना जाण्याचं साधन वगैरे काही मिळालं नाही आणि कोणती मदत मिळाली नाही। शेवटी त्यांनी इथून दिल्लीला पायी जाण्याचे ठरवले आणि त्या दरम्यान ते इंदोरा चौकमध्ये मला मिळाले। मी त्यांची पूर्ण चौकशी केली, त्यांची राहण्याची, जेवणाची, वैद्यकीय फॅसिलिटीज वगैरे त्यांना दिल्या आणि त्यांचं तिकीट काढून दिलं नागपूर दिल्लीचं आणि त्यांना रेल्वे स्टेशनच्या प्रशासनाशी संपर्क करून रेल्वे स्टेशनला पोहोचून दिलं, गाडीमध्ये बसून दिलं आणि त्यांना दिल्लीमध्ये सुद्धा रेल्वे स्टेशन ते ब्रिटिश एम्बेसी इथे जाण्याची सोय करून दिली। कालच त्यांचा फोन आला होता, ते म्हणाले मी सुखरूपपणे दिल्लीला आणि एम्बेसीला पोहोचलो आहे, पुढील कारवाई आता करीत आहे। आणि त्यांनी सगळ्यांचे पोलिसांचे
त्यांची जी मनामध्ये प्रतिमा खराब झालेली होती भारताविषयी किंवा पोलिसांविषयी, तर ती म्हणे आता माझी एकदम चांगली झालेली आहे. पोलिसांची प्रतिमा आपल्या नागपूर पोलिसांची पर्यायाना महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चांगली झालेली आहे. मालवीय ने नागपुर के विशेष शाखा विभाग के मार्फत पासपोर्ट ऑफिस से उसके बारे में पता निकालने का प्रयास किया, लेकिन कुछ नहीं हासिल हो सका. गुंटूर से नागपुर तक 800 किलोमीटर पैदल सफर कर वह 18 अगस्त को नागपुर पहुंचा. इससे उसके पैरों में सूजन आ गए थे. पुलिस ने उसके वैद्यकीय जांच कराई. उसके बाद उसकी दिल्ली में ब्रिटिश दूतावास से बातचीत कराई. ऑस्टिन ने ब्रिटिश दूतावास को सुरक्षित होने की जानकारी दी. मालवी ने पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय के मार्गदर्शन में उसे नागपुर रेलवे स्टेशन पर दिल्ली जाने के लिए ट्रेन तक छोड़ा. ऑस्टिन नागपुर पुलिस का आभार मानकर लंदन के लिए रवाना हो गए. कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज़ नागपुर.